नमस्कार. सर्वात प्रथम महाराष्ट्र माझं या नव्यानं सुरू झालेल्या चॅनलला मी शुभेच्छा देतो. मी सुनील डोबळे. आज अतुलशेट वेनके यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की अतुलशेट वेनके अतिशय तरुण, हुशार, उमदं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा एकंदरीत यापूर्वीचा काम करण्याचा झपाटा पाहता, त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेलं आंदोलन असो किंवा या ठिकाणी सत्ता नसतानाही प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रस्त्याचे प्रश्न असतील, वेगवेगळे पाण्याचे प्रश्न असतील, जुन्नर शहराच्या दृष्टीने असणारे पाण्याची गंभीर समस्या असेल, त्याविरुद्ध त्यांनी चांगला आवाज उठवला आणि एक चांगला लढा दिला, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व लोकांच्या नजरेत भरू लागलं आहे. आणि अशाच अतुल शेट यांनी जे वेगवेगळे उपक्रम राबवलेत, लोकांची त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना तयार झालेली आहे की सर्वांनी त्यानिमित्ताने अतुल शेटला एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे. आणि नक्कीच एक भावी काळामध्ये त्यांच्याकडे एक चांगलं तालुक्याचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आहे. लोकांच्या मनामध्ये तो एक भावना आहे. कार्यकर्त्यांना एक आधार वाटतो की बाबा अतुल शेट आहेत म्हणजे कुठली अडचण नाही, नक्कीच तालुक्याच्या समस्या त्यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील. वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहेत. लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्यांना पुढील काळासाठी नक्कीच या दृष्टीने मी शुभेच्छा देईल. त्यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो. हेच करत असताना मी यापुढे अतुल शेट यांना पुढे विधानसभेच्या दृष्टीने त्यांची तयारी चालू आहे, मी त्याही दृष्टीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा डोबळे कुटुंबियांच्या वतीने प्रभाग क्रमांक 7 च्या वतीने देतो. धन्यवाद.